राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज यात्रा कराडमध्ये दाखल झाली आहे. यात्रेचे कराडमध्ये जोरदार जंगी स्वागत करण्यात आलं. यात्रेने प्रीती संगमावरील यशवंत चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरण्याची भीती वाटते यासारखं दुर्दैव नाही असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी या यात्रेत विरोधकांवर निशाणा साधला. पाहूयात ते आणखीन काय म्हणत आहेत. शिवस्वराज्य यात्रेला जसं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात प्रत्येक नाक्यावर तरुणांचे घोळकेच्या घोळके या शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत करतात. संवाद साधतात. जयंत पाटील साहेब असतील, आधीच्या टप्प्यावर अजितदादा होते, धनंजयजी मुंडे साहेब होते, या प्रत्येकाला येऊन लोक सांगतायत, लोक विचारतायत, तरुण विचारतायत हे सत्तांतर केव्हा येणार, कारण एक प्रचंड अस्वस्थता आज महाराष्ट्रात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचा प्रश्न असेल, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, हे असताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारनं गेल्या 5 वर्षात कारभार करत असताना या सगळ्यांच्या अपेक्षा अपेक्षांचा फार मोठा अपेक्षा भंग केलाय आणि त्यामुळे सरकारविषयीचा एक प्रचंड रोष तुम्हाला महाराष्ट्रात बघायला मिळतो. तुम्ही एक स्टेटमेंट केलं की उदयनराजेंच्या विरोधात तुम्हाला उभं राहायचं सांगितलं होतं म्हणून उदयनराजे भाजपच्या वाटेवर वाटेवर असण्याची चर्चा होतीये, पण मला अजूनही विश्वास आहे की आदरणीय पवार साहेबांचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि स्वतः उदयन महाराज साहेबांच्या मनात पवार साहेबांच्या विषयी प्रचंड आदर आहे आणि सर्वसामान्य जनतेची अशी इच्छा आहे की या प्रसंगात संकटाच्या काळात जेव्हा संघर्षाची वेळ आहे तेव्हा संघर्षाच्या वेळात त्यांनी थांबावं अशी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे इच्छा बोलून दाखवली आहे आणि त्यामुळे ते तसा निर्णय घेतील अशी मला आशा आहे. दोन राजे आणि रामराजे तुमच्या यात्रेत दिसत नाहीत. तुम्ही शिवेंद्र बाबांचा जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा त्यांचा निर्णय हा नक्कीच झालेला आहे आणि जेव्हा यात्रा सुरू झाली त्यावेळी महाराज साहेबांच्या इकडे पुराची परिस्थिती होती त्यामुळे ते तिथे होते आणि त्यांच्याशी संपर्क मी कालही माझं बोलणं झालं पण काल ते पुण्यात असल्यामुळे ते या ठिकाणी दिसू शकले नाहीत. पण ते हा निर्णय घेण्याआधी आदरणीय पवार साहेबांचा नक्की विचार करतील अशी अपेक्षा. साहेब तुम्हाला प्रतिसाद मिळतोय, तुमच्याशी बोलायला तुम्हाला बघायला गर्दी होती, ही नेमकी अभिनेता म्हणून होते का नाही नेता म्हणून? जर बघायला गर्दी होत असती तर बघून गर्दी परत गेली असती. पडत्या पावसात 3-3 तास 6-7 तास लोक थांबले नसते. ही ऐकायला जी गर्दी होते आणि त्याही पलीकडे जाऊन आज तरुणांची जी परिस्थिती आहे तुम्ही बघा, बेरोजगारीचं एक भीषण संकट आज महाराष्ट्रावर आहे. अनेक ठिकाणाहून म्हणजे माझी सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे की जे डोळ्यांना दिसतंय, जे कानांना ऐकू येते, जे स्पष्ट चित्र दिसतंय ते महाराष्ट्रासमोर आणावं अशी माझी विनंती आहे. कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ हे पत्रकार बांधव आहेत आणि आज पार्लेजीमध्ये 10,000 कपात होते, महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 13-14 कपात होते, टाटा मोटर्ससारखी कंपनी VRS जाहीर करते, हे होत असताना बेरोजगारांच्या संख्येत एक प्रचंड प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. तरुणाईच्या समोर निम कॉन्ट्रॅक्टसारखा प्रश्न असेल, 2-3 वर्ष स्टायपेनवर तरुणांना राबवून घ्यायचं आणि त्यानंतर परमनंट करायचं नाही. बेरोजगारीच्या ह्याच्यात गेल्या 45 वर्षात नव्हती एवढी बेरोजगारी वाढलेली आहे. आज ज्यांना कुणाला सुरक्षित आहे असं वाटत असेल त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की आज ते सुपात आहेत, उद्या ते जात्यात जाणार आहेत आणि त्यामुळे ही भीषण परिस्थिती जी समोर आहे ही परिस्थिती जर पाहिली तर एक अस्वस्थता आणि अस्वस्थतेला शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून एक आवाज निर्माण होतो.